लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आणि कळवण प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सुपर 100 निवड परीक्षेची परीक्षा 16 जुलै रोजी कळवण केंद्रावर सकाळी 10 ते 12:30 वाजण्याच्या वेळेत घेण्यात आली। नाशिक जिल्ह्यात 4,979 विद्यार्थ्यांनी परीक्षांसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 1,966 मुले तर 3,003 मुलींनी सुपर 100 पसंती दिली होती। नाशिक जिल्ह्यात 16 केंद्रांवर परीक्षांचे आयोजन केलं होतं, त्यापैकी कळवण केंद्रावर 253 विद्यार्थ्यांनी परीक्षांसाठी बसलेले होते तर 28 विद्यार्थी हे परीक्षेला गैरहजर राहिले। त्यापूर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून मुलांसाठी चनकापूर आणि मुलींसाठी कनाक्षी आश्रमशाळेत क्लासेस सुरू केले होते। सदर परीक्षेच्या परीक्षा केंद्राची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी SV पाटील साहेब, नरुळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक SP मोरे, गोपाळखडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक RD नजन यांनी पार पाडली। मी प्रथमतः आपल्या चॅनलचे त्या ठिकाणी स्वागत करतो की तुम्ही या ठिकाणी आले आहेत आणि ही माहिती घेत आहात। तर बघा की आपले जे काही शिव आहेत, सो मॅडम आशिमा मित्तल मॅडम, की यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षापासून सुपर 50 आणि यावर्षी सुपर 100 ही संकल्पना राबविली जात आहे, की या संकल्पनेतून आपले सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण श्री नरवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 15 दिवसापासून 2 या प्रकल्पामध्ये चनकापूर आणि त्याच्यानंतर कनाशी या आश्रमशाळेंवर त्या ठिकाणी केंद्र ठेवण्यात आलेली होती आणि या केंद्रावर की जे शिक्षक जे होती या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे 15 दिवस त्या ठिकाणी केलेत आणि या मार्गदर्शनानंतर की आज आपण जर बघितलं तर जवळजवळ 257 विद्यार्थी या केंद्रावर प्रविष्ट झालेले आहेत, त्याच्यापैकी आज 225 विद्यार्थी ही परीक्षेला त्या ठिकाणी हजर आहेत आणि ही जी परीक्षा जी आहे ही परीक्षा अतिशय निकोप अशा कॉपीमुक्त वातावरणात त्या ठिकाणी पार पडत आहे आणि पार पडली त्याच्यामुळेच की या ठिकाणी की या सुपर 100 या संकल्पनेतून की आपल्या या जिल्ह्यामधील जे विद्यार्थी असतील की असे विद्यार्थी हे 55 JEE आणि त्याच्यानंतर 55 हे NEET निवडले जातील। त्यामुळे मी माननीय CO अशिमा मित्तल मॅडम आणि त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक श्री नरवाडे साहेब यांचे त्या ठिकाणी सहकार्य लाभले त्याबद्दल मी त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी गणेश पवार कळवण। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा।